त्रिलोकी मिश्रा लिखित साधना बाबासाहेब की तपस्या या एकांकिका प्रकाशन सोहळा मुंबईतल्या पवई मधल्या मंत्र हॉटेलमध्ये पार पडला. माजी मंत्री आणि आमदार नसीम खान, विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या एकांकिकेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास आणि त्या काळातल्या महत्वाच्या घडामोडी शब्दबद्ध करण्यात आल्यात. बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून या एकांकिकेचं प्रकाशन करण्यात आलं. लवकरच या एकांकिकेचं नाट्य रूपांतर करून बाबासाहेबांचा जीवन प्रवास रंगमंचावर मांडण्याचा मानस त्रिलोकी मिश्रा यांचा आहे. की जेवढे आपले महामानव आहेत, जेवढे आपले संदेशवाहक आहेत, त्यांना आपण व्यवस्थित त्यांचा अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी सांगितलेला संदेश हा आपण कुठच्या परीने घेतो हेच इम्पॉर्टंट असतं. तर मला असं वाटतं की आपण व्यवस्थेविरुद्ध नेहमी लढा घ्यायचं असतं, पण कोणा व्यक्ती किंवा धर्म किंवा जातीबद्दल नाही. आणि तेच मी या एकांकीमध्ये दर्शवायचा प्रयत्न केलेला आहे. समाज को जोडणं, समाज में एक एम्पॅथी की भावना निर्माण करणं, ह्युमन जस्टिस, इक्वालिटी और हर किस्म की जो डेमोक्रेसी में राइट्स दिए गए हैं, उन विचारों के बारे में मंथन होना और आने वाली जेनरेशन तक उनको पहुंचाना मुझे लगता है कि हर भारतीय का परम कर्तव्य है. आणखी काही घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर.